नमस्कार मित्रो, स्टॉप पोर्टल बंद झाल्यामुळे आपल्याला आता प्रत्येक शिक्षकाला ट्रान्सफर पोर्टललाच व्यक्तिगत लॉग इन दिलेला आहे आणि आपल्याला व्यक्तिगत लॉग इनसाठी आपल्याला स्टाफ सरल आय डी जो आहे तो आपल्याला आय डी म्हणून त्याचा वापर करायचा आहे आणि डिफॉल्ट पासवर्ड जो आहे गेस्ट त्याचा कॅपिटल जी आणि स्मॉल यू ई एस टी 123 शिफ्ट दाबून 123 हा या पासवर्डने आपल्याला जे काही आपलं लॉग इन आहे पर्सनल लॉग इन व्यक्तिगत लॉग इन ते आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सरळ स्टाफ आय डीची गरज लागेल. तो सरळ स्टाफ आय डी कुठून मिळवणार तो ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. नमस्कार मित्रो, मी श्री सदाशिव पाटील. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझी यूट्यूब चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेलचे जे काही बटन आहे ते ऑन करा, म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मी तो प्रत्यक्ष व्हिडिओ सुरुवात करूया. आपल्या मोबाईलमधील फायरफॉक्स ब्राउझर ओपन करा. सर्च बॉक्समध्ये आपण स्टाफ पोर्टल टाईप करून या पद्धतीने आपल्यासमोर जे काही होमपेज असेल ते होमपेज ओपन झालेलं दिसेल. याच्यामध्ये आपल्याला हा जो काही सूचना फलक आहे तो बंद करायचा आहे, क्लोज करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला टीचर जे आहे या ठिकाणी आपल्याला सरळ आय डी हवा असल्यामुळे आपल्याला स्टाफ पोर्टल बंद झाल्यामुळे आपल्याला स्कूल पोर्टलला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. स्कूल पोर्टलला आपला जो शाळेचा यूडायस कोड असेल तो शाळेचा यूडायस कोड या ठिकाणी टाईप करायचा आहे. मी या ठिकाणी माझा जो काही शाळेचा यूडायस कोड आहे तो यूडायस कोड या ठिकाणी टाईप करतो. आणि मित्रो, पासवर्ड जो असेल तो पासवर्ड आपण आपल्या शाळेचा या आधीच आपण तो पासवर्ड रिसेट केलेला असेल त्या पासवर्डने आपण लॉग इन करायचं. या ठिकाणी नवीन पासवर्ड क्रिएट करण्याची गरज नाही. आपला जो पूर्वीचा रिसेट केलेला पासवर्ड आहे तोच असू द्या, पासवर्डसुद्धा बदलायची गरज नाही. त्याच्यानंतर कॅप्चा कोड जो आहे मित्रो याला रिलोड करून घ्या, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर हा जो काही कॅप्चा आहे कॅप्चा कोड आपण या ठिकाणी टाईप करायचा. कॅप्चा कोड टाईप केल्यानंतर आपल्याला ते जे काही लॉग इन आहे या लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपण या ठिकाणी लॉग इन होणार. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर, या ठिकाणी इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफरला आपल्याला जे काही आहे ते इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफरला आपण क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आपलं जे काही लॉग इन असेल किंवा काय आपल्याला त्या पद्धतीने ते पेज ओपन होईल आणि या ठिकाणी आपल्याला मेनू बारमध्ये रिपोर्ट आणि एक्झिट असे सब मेनू आपल्याला दिसत आहे. तसेच लॉग इन जे आहे माझ्या शाळेचं आहे स्कूल झेडपी स्कूल लोणखेडा या पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेचं लॉग इन आहे. आणि या पद्धतीने आपण आता या ठिकाणी आपल्याला जो काही मेनू बारमध्ये रिपोर्ट जो आहे या रिपोर्ट टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. रिपोर्ट टॅबला क्लिक केल्यानंतर टीचर लिस्टला आपल्याला क्लिक करायचं. टीचर लिस्टला क्लिक केल्यानंतर मित्रो या पद्धतीने आपल्याला समोर आपल्याला लिस्ट ऑफ टीचर्स वर्किंग इन स्कूल, आपल्या शाळेमध्ये जेवढे काही कार्यरत शिक्षक आहेत त्या कार्यरत शिक्षकांची लिस्ट आपल्याला समोर डिस्प्ले होईल. त्याच्यामध्ये आपल्याला सिरियल नंबर तसेच टीचर्स नेम, त्याच्यानंतर डेझिग्नेशन, त्याच्यानंतर आपल्या समोर स्टेटस दिसेल. या पद्धतीने आपल्यासमोर जे काही पेज आहे हे झालेलं ओपन झालेलं दिसेल आणि आपल्या शाळेमध्ये जेवढे कार्यरत आहेत शिक्षक ते सर्व शिक्षक कार्यरत आपल्याला समोर दिसतील. आणि मित्रो, आपल्या नावासमोर या ठिकाणी कंसामध्ये जो काही आपल्याला संख्या दिसत आहे तो आपला सरळ स्टाफ आय डी आहे. हा सरळ स्टाफ आय डी आपण एका ठिकाणी कुठेतरी नोंदवून घ्यायचा आहे मित्रो, कारण यापुढे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बदलीसाठी आपल्याला ट्रान्सफर पोर्टल लॉग इनसाठी आपल्याला सरळ स्टाफ आय डी आणि आपला जो काही रिसेट पासवर्ड असेल तो आपण कायमस्वरूपी जतन करून ठेवायचा आहे. जर विस्मरण झालं तर आपल्याला खूप गोष्टींना अडचणी येतील. म्हणून आपण एक तर कुठंतरी नोंदून ठेवा किंवा डायरीत लिहून ठेवा किंवा आपण जिथं असेल त्या ठिकाणी आपण तो पासवर्ड आणि आय डी सिक्युरिट करून ठेवायचा. तर मित्रो, या ठिकाणी कार्यरत शिक्षक आता या ठिकाणी माझं नाव आहे 4 नंबर सदाशिव देवाजी पाटील आणि माझा जो काही आय डी आहे हा 00093054 हा माझा सरळ आय डी आहे. आणि या सर पद्धतीने आपण या स्क्रीनचा एक तर स्क्रीनशॉट घ्या किंवा आपला जो काही सरळ आय डी नोंदून घ्या. या पद्धतीने आपण आपला सरळ आय डी जो आहे तो सरळ आय डी आपण मिळवू शकतो. मित्रो, हा व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शनपर तयार करण्यात आलेला असून आपल्याला सरळ आय डी कसा बघावा त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी मित्रांसाठी तयार केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद मित्रो.